DSK fraud updates. Vijay Kumbhar, तुम्ही डीएसकेचा फ्रॉड उघडकीस आणलेला आहे आणि त्यांची ही जी पूर्ण केस आहे याच्यामध्ये एफडी होल्डर्सना तुम्ही मार्गदर्शन करत आहात. आणि मी रवी करंदीकर, पुणे रिअल इस्टेट ब्लॉगर. आपण दोघंजणं मिळून या आठवड्यात ज्या खळबळजनक घटना घडलेल्या आहेत त्यांची माहिती लोकांना देऊया. कुंभार साहेब, या आठवड्यामध्ये मराठे साहेब, बँक ऑफ महाराष्ट्रचे जे चेअरमन आहेत, त्यांना जी अटक झाली त्याच्यावरून फार खळबळ माजली. बरं, अटक झाल्यानंतर त्यांनी परत एकदा बेल ॲप्लिकेशन केलं, त्याच्याबद्दलही एफ डी होल्डरनी ऑब्जेक्शन घेतलं आहे, बॉम्बे हायकोर्टाकडे कंप्लेंट केलेली आहे. तर माझ्या मनामध्ये प्रश्न असा आहे की एक्झॅक्टली या मराठे साहेबांचा बँकेच्या या फ्रॉडच्या केसमध्ये काय रोल होता? रोल हा पूर्णपणे त्यांची जर इन्व्हेस्टिगेशन आणखी झाली तर आणखी मोठा निष्पन्न झाला असता. ओके, हे सगळं करण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात घ्या. केंद्र शासनाने सिरियस फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन ऑर्गनायझेशन, गंभीर गुन्हे अन्वेषण विभाग आहे, त्यांच्याकडून या प्रकरणाची चौकशी केली. त्या संघटनेने म्हणजे केंद्र शासनाने NCLTमध्ये स्वतः केस दाखल केली, नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल. कंपनी लॉ ट्रिब्युनलने यांच्यावर प्रचंड ताशे रेवडे, DSK आणि त्यांचे संचालक वगैरे वगैरे आहेत. म्हणजे कंपनीत बऱ्याच दिवस वर्षांपासून गडबड आहे हे तिथे लक्षात आलं. परंतु हे कुठे महाराष्ट्र बँकच नव्हे तर इतर बँकांच्याही ते लक्षात आलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु पोलिसांचं असं म्हणणं आहे की त्यांनी जाणीवपूर्वक DSKनं मदत केली. MPID मध्ये जी केस झाली त्याच्यामध्ये बँकेकडं पुरेशी माहिती होती की त्यांनी बेकायदा कंपन्यांवर ठेवी घेतल्यात किंवा काम पूर्ण न करता ते इतरत्र पैसे वापरलेले आहेत. आता झालं काय नाही याची बँकांना कल्पना होती. कल्पना होती तसं त्यांच्या चार्जशीटमध्ये दिसतंय ते. हो होती. आता झालंय काय की MPID मध्ये ज्या वेळेला पैशाची वसुलीचा प्रश्न येतो तर सगळ्यात शेवटचा क्लेम एफ डी होल्डर्सचा असतो. आता काय झालं, यांनी एकाच याच्यावर चुकीची कर्ज दिल्यामुळे एका वेगवेगळ्या मालमत्तांवर आता आणि तसं असूनही त्यांचा क्लेम MPID मध्ये जी काही वसुली होईल किंवा तो पुढचा भाग आहे त्याच्यामध्ये लागणार होता. आता जर बँकांच्या चुका लक्षात आल्या तर बँकांच्या कर्जाच्या वतीत ज्या अधिकाऱ्यांना दोषी धरलं त्यांच्याकडूनच ती वसुली केली तर FD वाल्यांना कदाचित हे मिळू शकेल. आता प्रश्न आहे तो मराठेंच्या अरेस्टचा. एक मिनिट, इथे मी तुम्हाला डिस्टर्ब करतो. तुम्ही एकदा असं स्टेटमेंट केलं होतं की बँक अधिकाऱ्यांकडनं ते पैसे वसूल करावे. आताही मीच तेच म्हटलं किंवा बँकेने द्यावे ते आताही तेच म्हटलं मी. ओके, आता मराठेंना अटक करावी की नाही हा पोलिसांच्या इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे. इन्व्हेस्टिगेशन दरम्यान जे लक्षात आलं त्याच्यामध्ये त्यांना जे जे दोषी वाढले त्यांना त्यांनी अटक करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर हे अटक केल्यानंतर कोर्टात आलं. कोर्टात मराठेंच्या वकिलांनी बाजू मांडली, म्हणजे शासनाच्या वकिलांनी बाजू मांडली, म्हणजे स्पेशल PP प्रवीण चव्हाण यांनी, न्यायाधीशांनी ते ऐकून घेतलं आणि त्यांना 7-8 दिवसाची पोलीस कस्टडी दिली. म्हणजे तुम्ही असं सांगताय की न्यायाधीशांनी त्यांना पोलीस कस्टडी दिलेली आहे. जर त्यांच्या पोलिसांनी आपलं पकडलं आणि आणून बसवलं असं दिसलं असतं की हे पूर्णपणे चुकीचं आहे, त्यांनी न्यायाधीशांच्या निदर्शनास आणलं असतं तर कदाचित अरेस्ट झालीही नसती ना. पण पहिल्या दिवशी मराठ्यांचे जे वकील होते त्यांनी न्यायाधीशांना सांगितलं की अटक चुकीची आहे, तरीही त्यांनी केलं. याचा अर्थ कशा प्रकारचे झालंय, त्यावेळेला PP प्रवीण चव्हाण होते, कशा प्रकारे हे सगळं घडलंय याच्यावर त्यांनी बारकाईने लक्ष दिलं, त्यांचा माइंड अप्लाय केला आणि मग त्यांनी ती अरेस्ट दिलेली. म्हणजे खरं तर काय की हा विषय पोलिसांनी पकडला, मराठे हे आमच्या दिशेनं काही आमचा म्हणजे त्यांना अटक करावी किंवा कुणाला अटक करावी हा आमचा विषयच नाही. बरोबर, मराठ्यांना अटक झाल्याबद्दल आम्हाला सुखदुःख काही नाही. बरोबर, म्हणजे हे सगळं घडलं असताना पुढे ज्या घटना घडल्या, मराठ्यांना अटक झाल्यानंतर शासनाने ज्या कुणी असेल त्यांनी इंटरप्रेट फेअर केलं, त्यांना सोडवण्याचे प्रयत्न झाले, सुट्टीच्या दिवशी हिअरिंग झालं, काल परत सोमवारी हिअरिंग झालं, आज ऑर्डर होणार होती, ह्या ज्या घटना घडल्या ना त्या थोड्याशा
योग्य नव्हत्या असं आमचं अजून मत आहे. योग्य नव्हतं म्हणजे कायद्याला सोडून होते. कायद्याला कायद्यात असेल तरतूद, परंतु काही तरतुदी ह्या अत्यंत अपवादात्मक परिस्थितीमध्ये वापरायच्या असतात. ओके, कायद्यात तरतूद असेल पण इथं अशी काही इमर्जन्सी आली होती की असं अचानक हिअरिंग घ्यावं, कुणी सांगितलं घ्यायला, ते या गोष्टी पुढे कदाचित येतील. दुसरी गोष्ट पुन्हा पुन्हा हे म्हटलं जाते त्यांना अचानक पकडलं, म्हणजे मॉर्निंग वॉकला जाताना वगैरे वगैरे काही लोकांना पकडलं आणि एकाच वेळेला वेगवेगळ्या शहरामध्ये कारवाई झाली. हो, DSK प्रकरणातलं जर तुम्ही प्रामुख्याने बघितलं खास करून तर याच्यातले जे आरोपी आहेत DSK शिरीस असेल, हेमंती असेल, यांनी कोर्टात सुद्धा कुठली माहिती दिली, कित्येक दिवस अटक टाळली. हो, अगदी शेवटच्या क्षणावर सुप्रीम कोर्टापर्यंत गेली. हो, अगदी सरेंडर होणार असं त्यांनी सांगितलं तरी गेली. हो, ह्या प्रकरणाने एकदा कुठल्याही गुन्हेगारातल्या कुठल्याही गुन्ह्यातल्या गुन्हेगाराला समजलं. मी मराठीला गुन्हेगार आहे असं अजूनही म्हणत नाही, हे लक्षात घ्या तुम्ही. गुन्हेगाराला समजलं की पोलीस आपल्याला पकडणार आहेत तर तो काय वाट बघत बसणार आहे का, या बरं झालं आम्ही तुम्हाला पकडून घ्या आम्हाला. त्यामुळे पोलिसांची कारवाई ती तशी बरोबरच होती. आता पोलिसांनी डायरेक्ट अटक केली असेल का तर तसं नसेल, मला वाटतं त्यांना काही प्रश्न विचारले असतील, त्याची समाधानकारक उत्तरं मिळाली नसतील, पोलिसांनी त्यांचे कोणी लीगल सल्लागार असतील त्यांना विचारलं असेल आपण यांना अटक करू शकतो की नाही. त्याशिवाय तर ते पोलीस एवढं मोठं धाडस करणार नाही, वरिष्ठांना सांगितलं असेल. मग असं असताना अचानक पुन्हा त्यांना सोडवण्यासाठी जे प्रयत्न झाले ते चांगले वाटत चांगल्या परिस्थितीचे द्योतक नाही आहेत. याच्यामुळे आता पुढच्या इन्व्हेस्टिगेशनवरही परिणाम होणार आणि काही जण आणखी काहींनी तारे तोडलेत की मग हे रिझर्व्ह बँकेला माहिती नव्हतं का, अमक्याला माहिती नव्हतं का, त्यांना का नाही अटक केली, कधी कोणाला अटक करायची, हा इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरचा प्रश्न आहे. ओके, इन्व्हेस्टिगेशन झाल्यानंतर पुढे लक्षात आलं असतं की काय करायचं आहे ते. आता मात्र केसनं वेगळे वळण घेतले, त्यावेळी नेमके PP नसणं, सरकारी स्थानिक सरकारी वकिलांनी आपली बाजू मांडणं, या गोष्टी घडून गेल्या. आता त्यामुळे मराठे दोषी आहेत की नाही पुढे, आता कायद्याने जसं पुढे जाईल प्रकरण तसं कळेल आपल्याला. त्यामुळे आता बघूया पुढं काय होतं, मग बघणं एवढंच आपल्या हातात आहे आता. परंतु केसला वेगळं वळण देणारं ही सगळी घटनाक्रम ठरला एवढं. मग वेगळं वळण म्हणजे काय, आता कोणाचंही मोरल खच्ची करणार नाही. इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर जर असे एकटे पडले, पोलीस यांच्यावर असे आरोप होऊ लागले तर त्यांना तरी का ते हे करतील ना. बघू, काही FD होल्डरना असा प्रश्न पडला की आता ह्याच्या पुढे प्रवीण चव्हाण आपली केस लढणार नाही का, तसं अजून नाही. ते जर लढले नाहीत आपली केस तर आपल्या केसचं काय होणार, ही भीती त्यांना वाटणं स्वाभाविक आहे. हो की नाही. दुसरी गोष्ट, निलेश मोरे जे इतकं चांगलं काम करतायत त्यांना सुद्धा हटवलं जाणार का, ह्या जर तरच्या गोष्टी आहेत. नाही, ही भीती निर्माण झाली झाली. ते दोघं जण इतकं चांगलं काम करतायत की त्यांच्यावर सर्व FD होल्डर्सची आशा अवलंबून आहे. त्यांचं भवितव्य या दोन माणसांवर अवलंबून आहे अशी सगळ्यांची खात्री आहे आणि इथे कुणीतरी त्यांना हटवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि तो कोण म्हणजे माहिती नाही कोणतरी आहे, कोणतरी फार मोठी बलाढ्य शक्ती आहे. त्याशिवाय असं होणार की जी इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरला हटवते, जी पब्लिक प्रॉसिक्युटरना हटवते आहे आणि त्याच्याही पुढे जाऊन कुंभार साहेब, आणखीन एक गंभीर गोष्ट आहे की जजना अशा ॲक्शन्स काय म्हणजे असं का ते करायला लावतात असं त्यांच्या मनात आलं होतं. म्हणजे त्यांना असं गुप्त पद्धतीने कोर्टाचं कामकाज जे जाहीर चालतं त्याच्यावरची त्यांना गुप्तपणाने आणि तातडीने प्रेशर आणताय का अशी सामान्य सामान्य माणसांना ते काळजी वाटली ती. कारण सामान्य माणसाचं बघा, पर्टिक्युलरली FD होल्डरचं या न्याय संस्थेवर आणि आतापर्यंत जे जज आहेत इन्क्लुडिंग आताचे जज विश्वास आहे. परंतु काही घटना घडल्या त्या बरोबर नव्हत्या एवढं या निमित्तानं म्हणता येईल. त्यामुळे या या देशामध्ये म्हणजे महाराष्ट्र देशात सामान्य माणसाला काही न्याय आहे की नाही हा इमोशनल रिस्पॉन्स होता. DSK ना वाचवायचे सगळ्या बाजूने प्रयत्न झाले. हो, आता बँकांना वाचवायचे प्रयत्न होते.
पण ह्या सगळ्या लोकांना त्या 9-10 हजार एफ डी होल्डर्स जे सिनियर सिटीजन जण आहेत ज्यांचं आता उत्पन्नाचं साधन काही संपलेलं आहे, त्यांना उत्पन्नाचं साधन नाही, यातून मिळणारे व्याज एवढंच त्यांचं उत्पन्नाचं साधन होतं, ते सगळं आता वाऱ्यावर गेलं तर इतक्या लोकांनी परत जगायचं कसं, हाच प्रश्न निर्माण होणार आहे. हा फार गंभीर प्रश्न आहे. व्हॉट्सअप ग्रुपमध्ये अशा प्रकारांनी जर आपल्याला अन्याय होत असेल आणि आपल्यावर अन्याय करणाऱ्यांना जर संरक्षण दिलं जात असेल तर आता सार्वत्रिक आत्मदहन करण्याशिवाय मार्ग नाही अशी भाषा बोलली गेली असेल. पण मी कट्ट्यावर आलेल्या प्रत्येकांना सांगतो की तुम्ही नाउमेद होऊ नका. लढलं हरला तर काही वाटणार नाही, पण न लढता हरलात तर मात्र ते जरा विचित्र असेल. आणि आत्महत्या वगैरे कुणी करू नये, काय करणारही नाही कुणी, अशा विचार मनात येतात. एक निराशा किती आहे त्याचं ते एक प्रतीक आहे. ज्याचं सर्वस्व हरवलंय त्याला असं वाटणं स्वाभाविक आहे. टेम्पररी फेज असते ती, कधी कधी वाटलं असेल, पण त्यांना आपणच उमेद दिली पाहिजे, द्यायला पाहिजे प्रश्न. मोरे साहेब झालं किंवा पीपी अजूनही प्रयत्न करत आहेत त्यांच्या परीनं. आजारी पडलेत आहे, आजारी पडू नये, आजारी पडले. हो, एफ डी होल्डरना त्यांच्याबद्दल किती आदर आहे माहिती आहे. म्हणजे मला माहीत नव्हतं की त्यांना इतकी कल्पना आहे. मला एका एफ डी होल्डरने सांगितलं की प्रवीण चव्हाण गेस्ट हाऊसमध्ये इथे येऊन राहायचे, तिथे काहीही मिनिमम कम्फर्ट होती, आणि विजय मेडिकल कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये जेवायचे होते, आणि एवढा ते प्रवास करून यायचे, आणि इतक्या डेडिकेशनने ते हे आपल्याकडे लढत होते. असा माणूस आजारी कसा काय पडला? बरं, नुसतं ते आजारी पडले असं नाही. काल जेव्हा आर्ग्युमेंट झालं त्यावेळेला पोलिसांच्या तर्फे, म्हणजे आपल्यातर्फे काही पूर्ण शरणागती, काही हे पण आर्ग्युमेंट झालं नाही. एक मिनिट लक्षात घ्या, ते ठीक आहे, जे झालं ते योग्य झालं नाही, अनयुज्युअल झालं म्हणता येईल, पण आता काही गोष्टी आपणही कॉमेंट करताना दुर्लक्ष केलं पाहिजे. थोडंसं झालंय, काहीतरी घडलंय, परंतु लोक आपल्याबरोबर आहेत, त्यामुळं नाही. मला काय म्हणायचं, दुर्लक्ष म्हणजे मी अशा पद्धती म्हणतोय की काही लोक याच्यामुळे खूप निराश झालेले आहेत, त्यांना आपण आधार देण्याची आवश्यकता आहे की एवढं निराश होऊ नका. पहिला मुद्दा राहतील ना, पीपी परत उभा राहतील राहतील. कुंभार साहेब, बॉम्बे हायकोर्टात सुद्धा ना एक ठराविक व्यक्ती आहे, तो माणूस इतका निराश झालेला आहे ना. त्यांनी बॉम्बे हायकोर्टात 3 वेळेला माझ्या समोर सांगितलं दुसऱ्या लोकांना की मी इथून उडी मारून आत्महत्या करू का, है ना. नंतर एकदा त्यांनी मला पण सांगितलं, मी म्हटलं परत अशी भाषा करायची नाही असं मी दरडावलं त्यांना. पण काय होतं ना की ह्या हे पसरत जातं म्हणजे, आणि ह्यांनी निराशा वाढत जाते, तर आपण याची दखल याकरता घेतोय ना की धीर धरा हे सांगण्याकरता. धीर धरला पाहिजे ना, कुठलंही असं पाऊल उचलायची गरज नाही. अजून हिंमत बरीच आहे, प्रयत्न सगळ्यांनी करायचे, करूया प्रयत्न. आणि आपल्याकडनं योग्य दिशेने प्रयत्न होत आहेत, होत आहेत. आपण वकील दिला, एफ डी होल्डरनी वकील दिलेला होता, त्याचा डेफिनेटली काहीतरी उपयोग झालेला आहे. काही गोष्टी नंतर बोलूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ओके, आता हो, पण मी माझ्या ब्लॉगमध्ये त्या एक ईमेल कंप्लेंट होती ना, ती पण छापलेली होती. काय झाली ती कंप्लेंट, तर झाली, पण त्याचाही काही उपयोग झालेला आहे ना. म्हणजे आपण लढतो आहोत ना, पण हे पुढच्या वेळेला कळेल ना. ऑर्डर आल्यानंतर अजून ऑर्डर नाही. ऑर्डर, अरे हा, अजून ऑर्डर नाही आली. का नाही आली माहिती नाही. काल दिली नाही ऑर्डर, आज पण नाही आहे. देतील 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 ना ऑर्डर, देतील तर त्याच्याबद्दल आपण ऑर्डर आल्यानंतर बोलू. पण जरी मुख्य मुद्दा असा आहे की जरी पीपी नसले तरी आपण लढतो आहोत, है ना, तो त्यामुळे हताश होण्याचं कारण नाही आहे. हा मुद्दा आहे तो, है ना. आणि आपल्याही प्रयत्नांना काही यश येत आहे ते आपण पुढच्या व्हिडिओत बोलू. अगदी, है ना, हा मुद्दा आहे तुमचा त्याच्यामध्ये. ओके ओके, आणि शेवटपर्यंत लढावंच लागणार आहे. हा, कारण एक चूक झाली, आता पुढची चूक न करता सावध राहणं. ओके, एवढं एफ डी होल्डर्सनी केलं पाहिजे. आपला आत्मविश्वास तसा स्ट्रॉंग ठेवला पाहिजे. काहीही घडलं तरी खचून न जाता त्या परिस्थितीला सामोरं जाऊन लढायची वृत्ती ठेवली पाहिजे. आणि कुणातरी एकाच्या निराशाजनक वक्तव्यामुळे, काही जणांच्या निराशाजनक वक्तव्यामुळे इतरांनी नाउमेद होता कामा नये. ओके, उलट जो निराशाजनक वक्तव्य करतोय त्यालाही बळ दिलं पाहिजे, त्यालाही बळ दिलं पाहिजे, सावध केलं पाहिजे. येस येस. पण मग मला एकदा, आता परत एकदा तुम्ही सांगा आपल्या एफ डी होल्डरच्या दृष्टीने की पोलीस काही चुकीचे वागले का, त्यांनी अटक केली ही चूक केली का, हे एकदा तुमच्या दृष्टीने तुम्ही ठणकावून सांगा की त्यांनी चूक केली का, त्यांनी बरोबर केली. मला हे पहा, मला चूक की बरोबर हे कोर्टात ठरणार आहे. ओके, ज्याच्याबद्दल आपण कमेंट करणं तितकंसं बरोबर. ओके, आपल्याला 3 गोष्टी दिसत आहेत. पोलिसांनी पकडलं, कोर्टात हजर केलं,
कोर्टात आरोपीचे वकील पोलिसांचे पोलिसांचे म्हणजे पीपी रवींद्र चव्हाण यांनी कोर्टासमोर आपली बाजू मांडली. कोर्टाने संपूर्ण बाजू ऐकून घेतल्यानंतर त्यांना पी सी दिलेली होती. बरोबर असं जर असेल तर या कारवाईला चुकीचं म्हणण्यासारखं आपल्याकडे काही नाही. त्यांच्याकडे जर असं काही पुरावा असता तर मग त्याच वेळेला त्यांच्यात वकिलांनी मांडला असतं ते कोर्टाने मान्य केलं असतं. याचा अर्थ कोर्टासमोरची जी आर्ग्युमेंट झाली त्याच्यामध्ये काहीतरी सबस्टन्स होता असं म्हणता येईल. त्याच्यामध्ये तुम्ही असं म्हणताय की मला बरोबर वाटतं किंवा मला चूक वाटतं ह्याला महत्व नाही आहे, जज जो निर्णय देतात त्याचा आपण मान ठेवला पाहिजे हा महत्वाचा असा विचार आहे. म्हणजे आता पोलिसांनी अटक केली चुकीची केली असेल पण पुढच्या दुसऱ्या दिवशी लगेच हे होतं ना. बरोबर आहे, आपलं म्हणणं चूक बरोबर आपल्याला काय वाटतं हा याने फरक पडत नाही. आपलं फक्त वाटणं आहे पण कायद्याच्या दृष्टीने योग्य आर्ग्युमेंट झालेली आहे तिथे. त्यामुळं जजेसना असं वाटत असेल की हे योग्य होतं, आरबीआयच्या परवानगीची गरज नव्हती, तर मग आपण काय बोलणार. हे सगळे एक्सपिरियन्स लोक आहे त्याच्यापलीकडे आपण जाऊन त्याच्यावर काही कॉमेंट करणं बरोबर काय बरोबर नाही. जजेस वकील पोलीस अधिकारी या सगळ्यांना ती अटक योग्य वाटली होती, त्यानुसार पुढे त्यांना पी सी मिळाली होती. येस, आता त्या पी सीतून बाहेर काढण्यासाठी जे प्रयत्न जात होत आहेत त्यामुळे सगळ्यांनाच थोडंसं वाईट वाटतंय. आणि याचा पुढे आणखी काही याच्यामध्ये बऱ्याच बँका दोषी आहेत, म्हणजे बऱ्याच बँकांनी गुन्हे केले आहेत हे मी ठामपणे सांगू शकतो. बँकांनी गुन्हे केलेत हे नक्की, कुणी केलेत हे आम्हाला माहिती, व्यक्ती माहिती नाही, पण अध्यक्ष असेल किंवा शिपाई असेल आम्हाला काही फरक पडत. पण हे जे गुन्हे केले त्यांना शिक्षा. आणि आपल्याकडे काय झालं, प्रत्येक गोष्टीला तुकड्यातून बघायची सवय, म्हणजे हे माझं मला फक्त आरबीआयचेच कायदे लागू आहेत किंवा आम्हाला अमुकच एक लागू आहे असं बघायची सवय. एक संपूर्ण गुन्हा म्हणून त्याच्याकडे पाहायला पाहिजे, तर मग त्याच्यातलं हे दिसतं. आणि याने जे कोणी आता कॉमेंट करतायत त्यांनी कशाच्या आधारावर करतायत किंवा त्यांनी या केसचा काय अभ्यास केलाय हे मला माहिती नाही, परंतु पोलिसांनी चुकलं असं त्यांचं म्हणणं आहे. आता त्यांनी कोर्टात मांडलंय, आता बघूया काय होतंय ते. बरं, आता हे अटॅक वगैरे गोष्टी सोडून देऊ आपण, पण आपला जो मुख्य उद्देश होता की बँकांनी चुकीची कर्ज दिलेली आहेत त्यामुळे त्यांचं जे कर्जाचा क्लेम आहे तो आपल्याला मान्य नाही आहे, हा बेसिक मुद्दा आहे त्याच्यातला. आणि ते किती त्यांचं कर्ज कमी होतं आहे याच्यावर एफ डी होल्डरना पैसे मिळण्याची अमाऊंट आणि शक्यता दोन्ही किती मिळतील आणि केव्हा मिळतील अगदी हे अवलंबून आहे त्या गोष्टीला. या घटनेमुळे कुठे थोडासा परिणाम झालेला आहे की पुढे ते बँकांच्या अधिकाऱ्यांना पकडलं जाईल की नाही, ते पैसे वसूल होतील की नाही, पुन्हा आरबीआयचं काही नवीन आलं तर त्याच्यामध्ये आणखी हे किती वर्ष प्रकरण रखडलं जाईल हे. पण मग आता हे एक मेसेज चांगला गेला आहे की एफ डी होल्डर्स जागे आहेत हे सगळ्यांना कळाले. येस, आणि तो सगळ्यात मोठा मेसेज हा कालच्या एफ डी होल्डर्सच्या ॲक्शनमुळे दिसून आलेला आहे 100%. म्हणजे त्यांनी जे वकील दिले आणि प्रयत्न केले, प्रयत्नाला यश अपयश पुन्हा सोडून द्या, परंतु प्रयत्न केले ते सोडणार नाही एवढं जरी सगळ्या यंत्रणांना कळलं तरी खूप आहे. तो मेसेज हा याच्यातून गेलेला आहे. हा, ते चित्र मला जाणवलं बरं का. आतापर्यंत काय होतं की आपले दोन भिडू लढताय आहेत असं होतं, पण पीपी नाही प्रवीण चव्हाण नाहीत कोर्टामध्ये असं म्हटल्यानंतर सर्व एफ डी होल्डर उत्साहाने उभे राहिलेले होते ते. आणि ते आता आपली लढाई जसं काही स्वतः लढायच्या तयारीला लागलेले आहेत आहे, त्यांच्यात अजूनही फूट पाडण्याचा प्रयत्न केला जातोय ते होत राहणार. पण जे समजा शेवटी 25 आणि 10 जरी उरले ना चांगले खमके लोक तरी खूप आहे, ती लढाई शेवटपर्यंत येतील. मग नंतर वाटा मागायला सगळे येतील हा भाग सोडून द्या, पण किमान 10 तरी त्याच्यातले खमके निघतील अशी आशा करूया. व्हेरी गुड, त्यामुळे आपल्याला अजिबात निराश व्हायचं कारण नाही आहे ते. अशा घटना, वादग्रस्त घटना, कदाचित कधी निराश करणाऱ्या घटना घडत राहतील, सगळंच आपल्या मनासारखं कसं होईल ते. बरोबर आहे, पण आपण लढत राहिलं पाहिजे अगदी. थँक्यू.